रायगड जिल्हा जसा ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा तसा तो निसर्ग संपन्नतेने नटलेला. इथे कशाची म्हणजे कशाचीच कमतरता नाही. उरणपासून श्रीवर्धनपर्यंत अथांग महासागर, नारळी पोखरीच्या नटलेल्या बागा, दुर्मिळ वनौषधी, दुसरीकडे महाकाय कारखानदारी, छाती अभिमानाने भरून यावी असा छत्रपती शिवरायांचा आवडता रायगड किल्ला हा रायगड जिल्ह्याचे वैभव. दुसऱ्या बाजूला अभेद्य जंजिरा किल्ला, गुलाबा किल्ला ही या जिल्ह्याची शान. बरं, शिक्षणाचीही या जिल्ह्यात उत्तम सुविधा आहे. मग या जिल्ह्यात नररत्नांची खाण तर असलीच पाहिजे. अगदी बरोबर, रायगड जिल्हा ही नररत्नांची खाणच आहे. डॉक्टर सी डी देशमुख असतील, स्वाध्याय चळवळीचे प्रणेते परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले असतील. नावे घ्यावी तेवढी थोडीच. रणांगणापासून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, साहित्य, क्रीडा अशा क्षेत्राला या जिल्ह्याने अनेक नररत्न दिली. अशाच एक नररत्नांपैकी एक व ज्यांनी आध्यात्मिक चळवळीला नवा आयाम मिळवून दिला ते श्री सदस्य परिवाराचे अर्धवायू डॉक्टर नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी. 1 मार्च 1922 रोजी रेवदंड्याच्या धर्माधिकारी घराण्यात हे रत्न जन्माला आले. करोडो श्री सदस्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे कोण आहेत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी? अवघ्या विश्वाला हे नाव परिचित असले तरी विशेषतः नव्या पिढीला ते कळण्यासाठी थोडे मागे जावे लागेल. समाज प्रबोधन आणि रेवदंड्याचे धर्माधिकारी हे नाते अलीकडच्या 5-25 वर्षांचे नाही तर याला तब्बल 400 वर्षांची परंपरा आहे. दर्यासागर कान्होजी राजे आंग्रे यांनी त्यांना धर्माधिकारी अशी पदवी दिली आणि शांडिल्याचे धर्माधिकारी झाले. पुढे या नावाला साजेल, शोभेल असेच काम होत राहील. नानासाहेबांचे शिक्षण यथातथाच, मात्र त्यांनी पुढे केलेले कार्य म्हणजे जणू सर्वच शैक्षणिक पदव्या त्यापुढे फिक्या पडाव्या. नानासाहेबांचे वडील विष्णुपंत धर्माधिकारी हे उत्तम ज्योतिषी. हात पाहून भविष्य सांगणे हा त्यांचा व्यवसाय. त्यांच्याबद्दल सर्वांप्रती आदराची भावना होती. काळाच्या ओघात नानासाहेबांनी वडिलांकडून प्रेरणा घेत समाज प्रबोधनाचे काम हाती घेतले. आधुनिक युगाकडे विश्व सरकत असताना सर्वसामान्य तसे निर्णायकीच. जात्याच कुशाग्र बुद्धी लाभलेल्या नानासाहेबांनी भविष्यातील हा धोका ओळखलेला होता. समाज दिशाहीन होतोय काय असे वाटत असताना आध्यात्मिक चळवळीच्या क्षितिजावर नानासाहेब रूपी जणू एक लखलखता तारा उदयास यावा तसे झाले. हाती घेतलेले कार्य खूप अवघड आहे. सामाजिक दृष्ट प्रवृत्तींच्या टीकाटिपणीला सामोरे जावे लागणार. काही जण या चळवळीला खोडा घालणार याची कल्पना असतानाही ही चळवळ समर्थपणे पुढे नेण्याचा वज्र निर्धार केला. 1943 मध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीची अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे स्थापना केली. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे शिष्यगण हे समितीचे भाग भांडवल. अपेक्षेप्रमाणे यावर समाजात हेटाळणी, टिंगळडावाळी सुरू झाली. त्यावेळी नाव मिळालेल्या बैठक या शब्दाची तर टर उडवली गेली. हे तर होणारच याची जाणीव असल्याने नानासाहेबांनी हार मानली नाही. समाज प्रबोधनातून समाजाचे भले करणे हा एकमेव ध्यास घेतलेल्या नानासाहेबांनी दासबोधावर आधारित सहज आणि सोप्या भाषेतील निरूपणातून मने बिघडलेल्या, मने दुभंगलेल्यांना जागेवर आणण्याचे कार्य सुरू केले. काहीतरी वेगळे घडते हे कधीतरी बैठकीला दूषणे देणाऱ्यांच्या लक्षात येऊ लागले आणि तेही नानासाहेबांच्या आध्यात्मिक चळवळीकडे वळू लागले. समितीच्या सदस्यांचा एक अंकी आकडा हळूहळू दुहेरी, तिहेरी व पुढे पुढे तर 8 अंकावर जाऊन पोहोचला. डॉक्टर नानासाहेबांच्या सेवाभावी चळवळीला जगाने दिलेली ही पोच पावतीच. टीकाकारांनीही नानासाहेबांचे कर्तृत्व मान्य केले. श्री सदस्य समितीचा पसरा इतका वाढलाय की त्यांनी अध्यात्म मानणाऱ्या जगालाच जणू कवेत घेतले आहे. डॉक्टर नानासाहेबांच्या नावामागे लागलेली थोर निरूपणकार ही जनतेने दिलेली जणू पदवीच. निरूपणाच्या माध्यमातून नानासाहेबांनी बिघडले गेलेले तसेच बिघडविले गेलेले लाखो संसार सन्मार्गावर आणले. किती हे थोर पुण्यकर्म. श्री सदस्यांचा महासागर ही नानासाहेबांच्या प्रत्येक आयोजित जाहीर समारंभाचे वैशिष्ट्य ठरले. एका माणसावर अलोट प्रेम करणाऱ्या या श्री सदस्यांना पाहून टीकाकारांनाही तोंडात बोटे घालावी लागली. सभेत कधी गडबड नाही, गोंधळ नाही हे सर्व पाहूनच थक्क व्हायला होत असे. नानासाहेबांची अमृतवाणी ऐकण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी कॅमेऱ्यात टिपता येत नव्हती इतके त्याचे विशाल रूप. डॉक्टर नानासाहेबांच्या सेवाव्रती कार्याची विविध सामाजिक संस्था व संघटनांनी दखल घेत त्यांना पुरस्कारांनी गौरवले आहे. ज्यात गुजराती महाजन भूषण पुरस्कार, रायगड जिल्हा परिषदेचा रायगड मित्र पुरस्कार, पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डॉक्टरेट, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे मानपत्र, पुणे महानगरपालिकेतर्फे मानपत्र, पुण्याच्या महर्षी व्यास प्रतिष्ठानचा महर्षी व्यास पुरस्कार, महाडच्या हिरवळ प्रतिष्ठानचा समाज भूषण पुरस्कार, महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, रायगड भूषण,
राष्ट्रीय एकात्मता कार्याबद्दल ठाण्याच्या सिरॉक इंडिया पुरस्कार, नागोठण्याच्या शिवराज प्रतिष्ठान पुरस्कार, पुण्याच्या समर्थ व्यासपीठाचा शिवसमर्थ पुरस्कार व समर्थ रामदास स्वामी भूषण पुरस्कार यांचा समावेश आहे. खरं तर नानासाहेबांचे कार्यच इतके अफाट व थक्क करायला लावणारे आहे की या पुरस्कारांचे महत्व वाढले असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. 2008 साली डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. तेव्हा खारघर मध्ये झालेला हा न भूतो सोहळा प्रत्यक्ष डोळ्यात साठवण्यासाठी देश विदेशातून आलेली जवळजवळ 1/2 कोटींची गर्दी होती. या रेकॉर्ड ब्रेक गर्दीला 2010 लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्थान मिळाले. हा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्वीकारला होता. असा हा तारा 8 जुलै 2008 रोजी निखळला. देह रूपाने डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी या जगात नसले तरी त्यांचे कार्य इतके अजोड आहे की जगभरातील त्यांच्या करोडो अनुयायांना नानास्वारी आपल्या पाशीच असल्याचे वाटते. नानास्वारींनी दिलेल्या मार्गावरून आम्ही आजही चालतोय असे कृतज्ञता भावना मनात ठेवत अभिमानाने सांगणारे आपल्याला जागोजागी भेटते. धर्माधिकारी कुटुंबियांची समोज प्रबोधनाची ही चळवळ डॉक्टर नानासाहेबांचे सुपुत्र अप्पासाहेब धर्माधिकारी त्याचप्रमाणे नातू सचिनदादा धर्माधिकारी पुढे नेत आहेत. प्रबोधनातून सुसंस्कारित समाज घडावा हा त्यामागील एकमेव व केवळ एकमेव ध्यास. अब उठो देश के भाग जगाने है हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने है हमको. अब उठो देश के भाग जगाने है हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको. बन कर धारा बहना है हमको डगर डगर, बसती बसती गांव गली और हर एक नगर नगर. स्वच्छता की ज्योत जागी रे, स्वच्छता की ज्योत जगमग जगमग सी ज्योत जागी रे. स्वच्छता की ज्योत जागी, दम दमक दम दम दमकेगा इंडिया, चम चमक चम चम चमकेगा इंडिया. समाजा संदेश एक आहे का समाजाने जी आज आपल्याला सरकारने सांगितलं असं नाही, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य जे आहे समाज म्हणजेच काय, सगळ्या मिळून झालेला समूह, समाजासाठी जी शिकवण आज आहे ती द्यायला पाहिजे आणि जी जागृती यायला पाहिजे. काय काय गोष्टी जागृती यायला हवी त्यातून येत नाही, त्यासाठी पुष्कळ गोष्टी अशा आहेत. त्याच्यामधली स्वच्छता एक फार महत्त्वाची गोष्ट आहे माणसाच्या आयुष्यामध्ये, आणि ती स्वच्छता माणसाला आज यायलाच पाहिजे. आणि स्वच्छतेमुळे जी आरोग्य किंवा राष्ट्राचा विकास किंवा समृद्धी ही जी होणार आहे ही स्वच्छतेमुळेच बहुतेक होईल, आणि ते एका ठिकाणी एकात्मता आल्यानंतरच होणार आहे.